चूक म्हणजे नक्की काय असते मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यात अतिशय जबरदस्त भाग आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता राहुलने गौरीला त्याच्याबरोबर लग्न करण्यासाठी तयार केलेले असते पण इकडे माई आणि दादाला मोठा धक्का बसलेला असतो आणि ही गौरी राहुलबरोबर लग्न करायला तयार झालीच कशी असा विचार माई आणि दादाच्या मनात येत असतो पण आता गौरीने स्वतःवरून राहुलबरोबर लग्न करण्यासाठी संमती दाखवल्यामुळे माई आणि दादाचा नाविलाज झालेला असतो तर इकडे शालिनी गौरीकडे गौरीला म्हणते की ही साडी घाल आणि नंदिनी उद्योगाची मालकीन म्हणून तू देवीच्या दर्शनासाठी चल कारण आता आपल्याला देवीसमोर तुझ्या आणि राहुलच्या लग्नाची पत्रिका ठेवून देवीला आमंत्रण द्यायचे तेव्हा नाविलाजाने गौरीला राहुल आणि शालिनीसोबत देवीच्या दर्शनासाठी तयार व्हावे लागते तर इकडे शेखर हा माई आणि दादाकडे येतो तेव्हा गौरी ती राहुल सोबत ते ते राहुल बर की राहुलसोबत लग्न करत असल्याचे शेखरला समजते तेव्हा ते ऐकून शेखरला मोठा धक्का बसलेला असतो पण शेखर माई आणि दादांना म्हणतो गौरी राहुलबरोबर लग्न करण्यासाठी तयार झालीच कशी तेव्हा माई आणि दादा म्हणतात की मला सुद्धा काही समजेनासे झाले तर शेखर म्हणतो गौरीला राहुलसोबत लग्न करण्यासाठी तयार झाली की तयार केले गेले तेव्हा नक्कीच हा शालिनीचा डाव असल्याचे शेखरच्या लक्षात आलेले असते आणि आता शालिनी ही गौरीला घेऊन देवीच्या दर्शनासाठी गेल्याचे सुद्धा शेखरला समजलेले असते तेव्हा आता नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि ती आपल्याला शोधून काढावी लागेल असा विचार करून शेखरसुद्धा देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी निघतो इकडे सत्याची जाणीव होऊन जयदीप हा लक्ष्मी आणि रुईसोबत देवीच्या देवळात आलेला असतो आणि विचार करतो की जाता जाता आपण देवीचे दर्शन घेऊनच पुण्याला जाऊ तेव्हा हुशार जयदीप लक्ष्मी आणि रुहीला गाडीमध्ये थांबावया सांगून देवीच्या दर्शनासाठी जातो पण इकडे गौरी ही दर्शनासाठी येत असते तर लगेचच गाडीजवळ येतात लक्ष्मीचे लक्ष गौरीकडे जाते आणि वाली आंटी इथे कशी असे म्हणत झटक्यात लक्ष्मी ही गाडीचा जा दरवाजा उघडून ल गौरीकडे जाऊ लागते आणि गौरीचा पाठलाग करते ही। तर इकडे लक्ष्मी गाडीतून गेल्याचे अनन्या रोहीला सांगते तेव्हा रोहीसुद्धा लक्ष्मीचा शोध घेत असते आणि त्यासाठी लक्ष्मी सापडत नसल्यामुळे रोही ही जयदीपला फोन करून लक्ष्मी ही देवीच्या देवळाकडे गेल्याचे जयदीपला सांगते तेव्हा जयदीपला मोठा धक्का बसून जयदीप हा सुद्धा लक्ष्मीला शोधत असतो इकडे जयदीप हा देवीच्या दर्शनासाठी जात असतो पण मध्येच लक्ष्मी हरवली असे समजताच जयदीप तिकडे जात नाही आणि तिथूनच पाठीमागे फिरत लक्ष्मीला शोधत असतो आणि इकडे तिकडे बघत असतो इकडे शालिनी राहुल आणि गौरी देवीसमोर येतात तेव्हा शालिनी राहुलला देवीला पत्रिका व्हायला सांगते तेव्हा राहुल देवीसमोर हात जोडत म्हणतो की देवी तुझ्या कृपेने मला आता सर्व मिळालंय आणि आता तुझ्याच कृपेने मी सुंदर सुशील आणि सुशिक्षित गौरीबरोबर लग्न करू आहे तेव्हा आता माझ्या डोक्यावरती तुझा आशीर्वाद कायम असू दे असे म्हणत राहुल हा देवीला पत्रिका वाहतो पण त्याच वेळेस गौरी ही तिच्या मनातला विचार देवीला सांगते आणि म्हणते की देवी आई गेल्या सात वर्षापासून तुझ्या खेटा घालत मी जयदीपची वाट बघत आहे आणि जयदीपची आठवणी झुरत आहे पण आज माई आणि दादांसाठी मला पुन्हा एकदा जयदीपला कायमचे माझ्या आठवणीतून घालावे लागणार आहे गेली सात वर्षे झाले तरी मी जयदीप येण्याची वाट बघत होते तर गौरी म्हणते की देवी आई तू मला इथे एक जरी आशेचा किरण दाखवला ना तरी मी पूर्ण आयुष्य त्या आशेच्या किरणावरती आणि आठवणीत घाली तेवढ्यात शालिनी म्हणते चांगला आशीर्वाद माग लग्नाचा आणि लग्न सुखरूप पार पडू दे तेव्हा गौरी ही भानावर येते आणि सर्व पूजा आठपून गौरी ही पाठीमागे वळते तर तिकडे जयदीप हा लक्ष्मीला शोध तिकडे तिकडे बघत असतो तेवढ्यात गौरीचे लक्ष पाटमोऱ्या जयदीपकडे जाते आणि ग जयदीपचे तोंड दिसताच गौरीला मोठा आनंद होतो गौरीच्या पायाखालची जमीन सरकून क्षणात गौरीला जयदीपच्या सत्याची जाणीव होते आणि जयदीपला बघताच गौरी मोठ्याने जयदीप अशी हाक मारते आणि हात पुढे करत जयदीपकडे पळू लागते पण जयदीप हा गर्दीतून लक्ष्मीला शोधत शोधत पुढे निघून जातो तर गौरी ही जयदीपला जयदीप जयदीप अशा हाका मारत जयदीप पाठीमागे जात असते तर इकडे आता लक्ष्मी भेटत नसल्यामुळे जयदीप पुन्हा त्याच्या गाडीजवळ येतो पण ऑलरेडी लक्ष्मी तिथे आलेली असते कारण मोरपीसवाली आंटीला शोधून ती सापडली नाही तेव्हा लक्ष्मी पुन्हाही गाडीकडे येते तेव्हा लक्ष्मी गाडीत आल्यानंतर जयदीप हा लगेचच रुही आणि लक्ष्मीला घेऊन गाडीतून निघून जातो तर इकडे गौरीला दगडाची ठेच लागते आणि गौरीचा पाय दगडाला आदळून गौरी ही खाली पडते आणि गौरीच्या डोक्याला जखम होते तेवढ्यात जयदीप जात असल्याचे गौरीच्या लक्षात येते आणि गौरी फक्त जयदीप असे करत जय जै, जयदीपसाठी गौरीने हात पुढे केलेला असतो तर गौरीच्या डोळ्या देखत जयदीप तेथून निघून गेलेला असतो आणि आता जयदीप जिवंत असल्याचे सत्य फक्त एवढंच आता गौरीसमोर आलेले असते आणि देवीने एक आशेचा किरण म्हणून जयदीप समोर आणून जयदीपचे सत्य गौरीला दाखवले आहे तेवढ्या तिकडे पाठी मागून उदय शालिनी आणि राहुल गौरी गौरी असं म्हणत गौरीकडे येतात तेव्हा गौरी म्हणते की मला जयदीप दिसला तेव्हा शालिनी म्हणते तुला गौरी जयदीपची आठवण आली असेल आणि तुला भात झाला असेल सात वर्ष झाले तो मेलाय आणि आता तू नाटक करू नकोस चल असे म्हणत शालिनी ही गौरीला घेऊन जाऊ लागते तर राहुल म्हणतो की गौरी त्या जयदीपला आता देवीसमोर तू तु तुझ्या तु तु डोक्यातून आणि मनातून कायमचे काढून टाक आता आपण दोघे लग्न करतोय ना आणि चल देवीसमोर असे म्हणत राहुल हा गौरीला देवीसमोर नेतो आणि म्हणतो की आत्तापासून मी तुझा देवीच्या आशीर्वादाने नवरा झालोय आणि तू पुन्हा जयदीपच्या माझ्यासमोर नाव घ्यायचे नाहीस तेव्हा ते ऐकून गौरीला मोठा राग येतो आणि रागाने गौरी राहुलच्या कानाखाली मारते तेव्हा राहुलच्या कानाखाली मारलेली बघून इकडे शालिनीचा तर धुरच निघतो आणि देवकी उदय मल्हार सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो तेवढ्यात पाठीमागून शेखरदाजी तिथे येतात आणि गौरीने राहुलच्या कानाखाली मारलेली बघतात तेव्हा तो भयानक थरथराट बघून शेखरदाजी अवाकच झाले असतात तर आता गौरी ही राहुलच्या कानाखाली मारत राहुलला म्हणते की राहुल आता तुझ्याबरोबर लग्न सोड तू फक्त लग्नाचे स्वप्न पण बघू नकोस कारण आता तुझ्यासोबत लग्न तर सोड पण मी कोणासोबतही लग्नाचा विचार करू शकत नाही मला आता क कोणी काही जरी केले तरी मी फक्त आणि फक्त जयदीपचे आहे तेव्हा ते ऐकून शालिनी आणि नि राहुलला मोठा धक्का बसलेला असतो तर आता जयदीपचे सत्य समोर येऊन जयदीप जिवंत असल्याचे गौरीला कळताच गौरीने राहुल आणि शालिनीच्या नाग्या ठेचल्या आहे तेव्हा आता राहुल आणि शालिनीला तिसरा डोळा उघडून धडा शिकून आता गौरी जयदीपला कसे आपले बनवते हे बघण्यासाठी आणि सुख म्हणजे नक्की का काय असते मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा